खानापूर शहरापासून जवळ असलेल्या इंदिरा नगरात दलित समाजाच्या वतीने महिला दलित संघटनेची स्थापना शनिवारी दिनांक 9 एप्रिल रोजी करण्यात आले आहे। यावेळी दलित महिला संघटनेच्या अध्यक्षपदी लक्ष्मी गाडीवडर होत्या तर उपाध्यक्षपदी सविता शिगाहळी या होत्या। यावेळी व्यासपीठावर नगरसेविका मेघा कुंदरगी, सागर आष्टेकर, किरण आष्टेकर, मोहन शिंगाडे, प्रवीण राठोड, कुबरे नाईक, भाजप युवा नेते पंडित ओगले, खानापूर तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमानी पाटील, ग्रामपंचायत सदस्य हरीश शिलवंत, आकाश अथनीकर, किरण आष्टेकर तसेच बेळगाव दलित संघटनेचे अध्यक्ष कोलकार आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले। त्यावेळी उपस्थित पाहुण्यांनी दलित महिला संघटनेची स्थापना केल्यानंतर समाधान व्यक्त केले आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला आपल्या भारताची घटना ज्या 1950 साली घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली तो काळ असा होता, त्या काळामध्ये लाईट पाण्याची व्यवस्थेचा बोजबारा होता। आजची आपण मुलं बघतोय, सगळी मुलांना सुविधा आहे, टीव्ही आहे, मोबाईल आहे, चांगली फरशी आहे, राहायला चांगला आहे, तरी सुद्धा ना आज मुलांना शाळेत जावा जावा म्हणून आपण पाठीमागे लागतोय, तरी सुद्धा मुलांची शिक्षणाची मानसिकता नाही। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक दलित समाजामध्ये जन्म घेऊन ज्या देशाने पूर्ण जगामध्ये मला अभिमान आहे भारताची जी राज्य घटना लिहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गेली 72 वर्ष हा देश त्या घटनेवर आधारित आज रुजी सुद्धा चाललेला आहे। आणि याचं मला खरोखरच या आम्हाला ज्या घटनेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लाभले यासाठी मला खरोखरच त्यांचं कौतुक करावं असं वाटतंय। आणि त्या समाजामध्ये तुम्ही जन्मलाय यासाठी तुमचं या ठिकाणी मी कौतुक करतो। आणि त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं तसेच भाजप युवा नेते पंडित ओगले, खानापूर तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमानी पाटील यांनी दलित महिला संघटनेच्या उभारणीने समाजाची प्रगती होईल असा विश्वास व्यक्त केला। कार्यक्रमाला दलित समाजातील नेते मंडळी, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। सुहास पाटील, KNN सिटी न्यूज, खानापूर।